माझं काम आहे अवघड रेसिपीज एकदम सोप्या करून दाखवायचं, त्यामुळे मला सपोर्ट करण्यासाठी नीलम्स किचनला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून झाल्यावर पुढे बेल आयकॉन क्लिक करा, त्याचबरोबर ऑल ऑप्शनवर प्रेस करा, कारण ते एकदम फ्री आहे. आज आपण कटाची आमटी कशी बनते ते बघणार आहे. तर कटाची आमटी बनवण्यासाठी हा मी कट काढून घेतलेला आहे डाळ शिजवलेला. चण्याची डाळ आपण शिजवतो तेव्हा ते कट काढून घेतलेला असतो, म्हणजे येळवणी तेच. आता हे याला आपण फोडणी मारायला घेऊया. तर कटाची आमटीसाठी आपल्याला हा कट लागेल. कटाची आमटी बनवण्यासाठी मी इथं एक मीडियम आकाराचा कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे. 20-25 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत. 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. आणि हे मसाल्यात घालण्यासाठी मी हा कोथिंबीरीच्या देठ घेतलेले. मसाल्यामध्ये देठ घातले तर त्याची चव खूप छान येते. आणि हा हे 2 टीस्पून खोबरं किसून घेतलेलं आहे. 1 टीस्पून जिरं आहे आणि थोडासा कढीपत्ता. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हा मसाला भाजून घेऊयात. पॅनमध्ये चमच्याभर मी तेल घालून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हा लसूण कांदा घालून घेऊयात. कांद्याचा हलकासा रंग बदलला की त्याच्यामध्ये ह्या लसणाच्या पाकळ्या आणि आलं सुद्धा घालून घेऊयात. याच्यामध्ये 1/2 टीस्पून जिरं घालून घेऊयात. आणि हा किसून घेतलेला खोबरं सुद्धा याच्यामध्ये आता घालून घेऊयात. आणि याला थोडासा कलर चेंज येईपर्यंत परतून घेऊयात. हे बघा, याचा चांगला कलर सुद्धा चेंज झालेला आहे. गॅस मी आता बंद केलाय. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याला बारीक असं वाटून घेऊयात. सगळ्यात अगोदर कोथिंबीरीच्या देठ घालून घेऊयात आणि हा सर्व मसाला याच्यामध्ये काढून घेऊया. आता याच्यात थोडस पाणी घालून याला बारीक असं वाटून करून घेऊया. आता कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल तापलं की त्याच्यामध्ये 1/2 टीस्पून मोहरी घालून घेऊया. मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये 1/2 टीस्पून जिरं घालून घेऊया. जिरं सुद्धा चांगलं फुललं की याच्यामध्ये कढीपत्ता घालून घेऊया. आणि आता याच्यामध्ये आपण हा जो बारीक करून घेतलेला मसाला होता तो घालून घेऊया. आता लगेचच आपण याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घेऊया. आणि चवीनुसार हे कांदा लसूण मसाला मी घालत आहे. इथे तुम्ही तुमच्या चवीनुसार लाल तिखट कमी किंवा जास्त करू शकताय. आणि हे मसाले चांगले आपण मंद गॅसवर 1-2-3 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं तेल सेपरेट होईपर्यंत. आता 1-2-3 मिनिटं झालेले आहेत. हा मसाला मी चांगला भाजून घेतलेला आहे. तेल सुद्धा सेपरेट व्हायला लागलेलं आहे. आता हे याच्यामध्ये येळवणी ओतून घेऊया. आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. आणि थोडीशी कोथिंबीर हे एकसारखं मिक्स करून घेऊया. आणि याला 7-8 मिनिटं चांगलं व्यवस्थित उकळू देऊया. हे बघा, 7-8 मिनिटं मी याला चांगलं उकळवून घेतले आणि थोडंसं थंड करायला ठेवूया, कारण गरम असताना याच्यावर थोडासा फेस येतो. चला आता आपण सर्व्ह करून घेऊया. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली तर लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.